आणि सहज आज कोणीतरी एक फोटो पाठवला मला, मग त्याचे दिवाकर रावते पण आहेत, दोन चार लोक आपले जे आज सुद्धा माझ्या सोबत आहेत, हीच तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत होती लोक। मग ती जी काही परंपरा आहे तिच्यात कुठेही खंड पडलेला नाही आणि पडू शकत नाही। मातृभाषा म्हटल्यानंतर आईची भाषा, आई केवळ आपल्याला भाषा नाही शिकवत, भाषा शिकवणं म्हणजे काय असतं शेवटी, त्या भाषेतून एक संस्कार येतो। बाकी काही चोरीले जाऊ शकतं, बाकी काही चोरता येतं, पण मी मध्ये म्हणालो होतो की संस्कार नाही चोरता येत, आणि ज्याच्यावरती संस्कार नसतात त्याला चोरीचा माल लागतो। आणि जसं आपण आपण हिंदू आहोतच, हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही। मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुदेव भव ही आपली संस्कृती आहे। आणि स्वतःच्या आई वडिलांचा किंवा स्वतःच्या आई वडिलांना अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई वडील चोरणाऱ्याला काय म्हणायचं, म्हणजे मला वाटतं तो अमिताभ बच्चनचा कुठला पिक्चर होता त्याच्या हातावर लिहिलेलं असतं, काय काय लिहिलेलं होतं हे त्या पोरावरती कोणीतरी लिहिलेलं असतं, पण ही आत्ताची जी लोक चोर गद्दार आहेत ते स्वतः स्वतःच्या हाताने स्वतःच्या कपाळावरती लिहित आहेत, मेरा पूरा खानदान चोर आहे। तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, पण ठाकरे कसे चोरणार?